नमस्कार मित्रो, मी प्रवीण कुंभार, प्रवीण कुंभार आर्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मला सांगायचं म्हणजे आत्ताचा जो हा जो मी व्हिडिओ बनवत आहे, हा व्हिडिओ माझा स्वदेशी वस्तू वापराव्यात की विदेशी वस्तू वापराव्यात याशी निगडीत आहे। कारण आजकाल जर आपण बघितलं तर सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू आहे की चिनी वस्तू बॅन कराव्यात, त्याचबरोबर जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी स्वदेशी वस्तू वापराव्यात। तर याच्या अगोदर माझं तर एक भारतीय नागरिक म्हणून असंच मत आहे की भारतातील सर्व नागरिकांनी या भारतीय वस्तूच म्हणजे स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजेत। अनेक लोकांनी सुद्धा मला असे प्रश्न विचारले की चायना वस्तू बॅन का कराव्यात। तर मुळामध्ये मला सांगायचं आहे की ज्या चीनने या जगाला कोरोना, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, सॉर्स यासारखे महाभयंकर असे रोग दिले, या पद्धतीचे विषाणू, या सगळ्या विषाणूंचा जो उद्रेक आहे किंवा या सगळ्या विषाणूंचा जो उगम आहे तो या चायनामध्ये झालेला आहे। कोरोनामुळे तर जगातील प्रत्येक देशाची ही जी परिस्थिती आहे, परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे। अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, अनेक लोक आपल्या घरी जाण्यासाठी पाय निघालेले आहेत, अनेक लोकांना आपले नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, अनेक लोकांना आपली माणसंसुद्धा गमवावी लागली आहेत, अनेक लोक अक्षरशः आयसीयूमध्ये तडपडून तडपडून मरत आहेत। तर हे कोणामुळे झालं याचा जर आपण विचार केला तर हे फक्त आणि फक्त चायनामुळेच झालेलं आहे। कारण खूप मोठ्या प्रमाणावरती चायनामध्ये जे विस्तारवादाचं धोरण अवलंबलं आहे, या विस्तारवादाच्या धोरणामुळे याची जी शिक्षा आहे ही शिक्षा पूर्ण जगाला भोगायला मिळत आहे। कारण चायनाने काय केलं आहे तर आपलं जैविक मिसाईल तयार करण्यासाठी तो अशा पद्धतीच्या विषाणूंचा काय करतो, वापर करतो। आणि हा वापर करत असताना त्यांच्याकडून हा जो विषाणू त्यांच्या लॅबमधून बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर पूर्ण जगामध्ये कोरोनाचा हाकार माजला हे तुम्ही सर्व पाहतात। त्याच्यानंतर दुसरा मला एक मुद्दा सांगावासा वाटतो की स्वदेशी आणि विदेशी, स्वदेशी वस्तू वापरण्याने काय होतं तर खूप मोठ्या प्रमाणावरती जी भारताची आर्थिक परिस्थिती आहे, भारताची आर्थिक परिस्थिती काय होते सुधारते, त्याचबरोबर भारताची GDP देखील सुधारते। मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की समजा एका गावामध्ये दोन व्यापारी आले आहेत आणि दोन व्यापाऱ्यांनी काय केलेलं आहे, हेल्मेट आणलेलं आहे। हेल्मेट चांगल्याच गुणवत्तेचं आहे, दोन्हींची पण जी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, ती खूप चांगली आहे। जे एक जे हेल्मेट आहे, हेल्मेट काय आहे, विदेशी कंपनीचं आहे, आणि दुसरं जे हेल्मेट आहे, दुसऱ्या व्यापाऱ्याकडील जे हेल्मेट आहे ते काय आहे, स्वदेशी कंपनीचं आहे। आपण ज्यावेळी काय करतो, विदेशी कंपनीचं ज्यावेळी हेल्मेट खरेदी करतो एखाद्या व्यापाऱ्याकडून, समजा आपण 5 हेल्मेट 5,000 रुपयांना खरेदी केली, तर 5,000 रुपये काय होतात, ते परदेशामध्ये जातात, त्याचा भारतातील लोकांना काही उपयोग होत नाही, राहिला फक्त त्यातील 10% जो 10% किंवा 5% जो नफा असेल तो फक्त आपल्या भारतातल्या व्यापाऱ्याला मिळेल। पण जर आपण भारतीय नागरिकांनी जर स्वदेशी कंपनीने बनवलेलं जर हेल्मेट आपण घेतलं तर काय होतं, समजा ते 5 हेल्मेट आपण 5,000 रुपयांना खरेदी केलं तर ते 5,000 रुपये आहेत, ते 5,000 रुपये काय होतील, आपल्या देशामध्येच राहतील। आणि आपल्या देशामध्ये राहण्यामुळे काय होईल तर त्या कंपनीला, ज्या स्वदेशातील जी कंपनी आहे त्या कंपनीला भारतातून खूप मोठ्या प्रमाणावरती काय होतील, ऑर्डर मिळतील। आणि ऑर्डर मिळाल्यानंतर काय होईल तर त्या कंपनी काय करेल, आपल्या क्षेत्राचा विस्तार करेल, म्हणजे आपलं जे कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्राचा विस्तार करेल। आणि ज्यावेळी एखादी कंपनी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करते त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगारांची निर्मिती होते। आणि भारतामध्ये सध्या तर बेरोजगारांची खूप मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे। अशा पद्धतीने जर आपण स्वदेशी वस्तू वापरत गेलो तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगारांची निर्मिती होऊ शकते। आणि आपला भारत देश सध्या गरिबी, दारिद्रता, त्याचबरोबर बेरोजगारी यासारख्या समस्यातून जात आहे, तर अशा पद्धतीच्या ज्या समस्या आहेत या समस्या काय होऊ शकतात, खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होऊ शकतात। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी काय केलं पाहिजे, या भारतीय वस्तू, त्याचबरोबर जे लोकल मार्केट आहे, जे लोकल मार्केटमध्ये ज्या मिळणाऱ्या वस्तू आहेत, या वस्तू आपण खूप मोठ्या प्रमाणावरती वापरल्या पाहिजेत, जेणेकरून भारतातील नागरिकांनी किंवा जे भारतातील नागरिक आहेत यांची जी आर्थिक परिस्थिती असेल किंवा त्यांचा जो व्यापार असेल, हा व्यापार काय होईल, त्यांचे उद्योगधंदे हे वाढीस लागतील। त्याच्यानंतर मला सांगावंसं वाटतं की आपण काय करतो, खूप मोठ्या प्रमाणावरती चायनीज वस्तू खरेदी करतो आणि चायनीज वस्तू खरेदी करतो आणि आपण काय करतो, त्या स्वस्त आहेत म्हणून काय करतो, बाकीच्या वस्तूंच्याकरती कानाडोळा करतो। मित्र हो, आज जर आपण बघितलं तर चीन खूप मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तान, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका यांचा वापर करून भारताला आर्थिक प्रगतीपासून रोखू पाहण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजेत।
आपण चायनाकडून 5.2 लाख कोटींचा माल काय करतो, आयात करतो, व आपण 1.2 लाख कोटींचा जो माल आहे तो काय करतो, चीनमध्ये निर्यात करतो. मित्रांनो बघा, तर चार म्हणजे त्याच्यामधून जर आपण 5.2 मधून जर 1.2 हजार केलं तर 4 लाख, म्हणजे 4 लाख कोटी रुपये आपण काय करतो, चीनला देतो. आणि चीन काय करतं, त्या पैशांचा उपयोग आपल्या भारताविरुद्ध करतं. अशा पद्धतीने आपला जो पैसा आहे तो पैसा काय होतोय, चीनकडे जात आहे, आणि चीन त्याचा गैरमार्गाने वापर करून तोच पैसा आपल्याकडे म्हणजे आपल्या देशाविरुद्ध वापरत आहे. मित्र, जे युद्ध असतं हे युद्ध दोन पद्धतीने लढता येतं, एक बुलेट आणि एक वॉलेट. आपले जे भारतीय जवान आहेत ते बुलेटने काय करत आहेत, या चीनी सैनिकांशी किंवा चीनशी सामना करत आहेत. आता भारतीय नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपण वॉलेट आपण वॉलेटचा वापर करून काय करू शकतो, या चीनला तो त्याची जागा दाखवू शकतो. अजून देखील चीननं काय केलं नाही, कोरोनासारख्या या महाभयंकर विषाणू त्यांच्याकडून त्याचा उगम झाला तरी सुद्धा त्यांनी दिलगिरी कोणत्याही प्रकारची व्यक्त केलेली नाही. त्यामुळे मित्र हो, सैनिक आपले बुलेटनं काय करत आहेत, युद्ध लढत आहेत, आपण काय करू, आपण वॉलेट वापरू, आणि वॉलेट वापरून काय करायचं, आपण त्यांच्याविरुद्ध युद्ध लढायचं. बघा, भारतातील जरी 70% लोकांनी फक्त जर स्वदेशी वस्तूंचा वापर केला तर बघा, चीनला इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नुकसान होईल की भारताविरुद्ध तो कारवाई करताना 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार करेल. त्यामुळे मित्र हो, जास्तीत जास्त आपण काय करूया, स्वदेशी वस्तूंचा वापर करूया, आणि स्वदेशी वस्तू जर आपण वापरल्या तर खूप मोठ्या प्रमाणात भारतातील नागरिकांचा त्याचबरोबर आपल्या देशाचा काय होईल, खूप मोठ्या प्रमाणावरती विकास होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रहित हे खूप महत्त्वाचं आहे. आज जपानसारखा आपण जर देश बघितला, ज्यावेळी जपानवरती अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती 9 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 1945 रोजी ज्यावेळी अणुबॉम्ब टाकले त्यावेळी अक्षरशः ही दोन शहरं जळून खाक झाली होती, कित्येक लोकं मारली गेली होती, कोट्यवधी लोकं जखमी झाली होती. अत्यंत भयंकर अशा परिस्थितीमधून काय होता, जपान हा चाला होता, पण त्याही परिस्थितीमधून त्यानं स्वतःला सावरलं आणि आज जपान तर जगातील सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून काय झालं आहे, तो उदयास आलेला आहे. हे कशामुळे झालं, तर मित्र हो, तेथील जी जनता आहे ही जनता काय करते, फक्त राष्ट्रहित, आणि ज्यावेळी राष्ट्रहिताचा विचार केला जातो त्यावेळी प्रत्येक नागरिक हा समान काय होतो, गणला जातो. आणि त्यामुळे ज्यावेळी आपण राष्ट्रहिताचा मुद्दा जर वर घेऊन आपण जे काही करायचं ते फक्त राष्ट्रासाठी करायचं असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपला देश काय होतो, प्रगतीसाठी लागतो. आपल्याकडे जे राष्ट्रहित आहे हे फक्त भारत पाकिस्तान मॅच लागली की त्याच वेळी जागृत होतं, किंवा आपल्या देशाचे सैनिक मारले गेले तर त्यावेळी काय करायचं, व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती स्टेटस ठेवायचं आणि त्यांना विनम्र अभिवादन असं म्हणायचं, तेवढ्यापुरतंच आपलं काय होतं, राष्ट्रहित जागृत होतं. पण आपण असा विचार केला पाहिजे की आपल्या देशानं माझ्यासाठी काय केलं, याच्यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय केलं, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि जपानमधील लोक हाच विचार करतात की मी या माझ्या देशासाठी काय करतो, म्हणून जपान काय आहे, आज सर्वात पुढे आहे. आणि भारतामध्ये जर विचार केलं तर भारतामध्ये अशा पद्धतीने विचार करणारे लोक काय आहेत, खूप कमी आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती जर प्रगती करायची असेल तर काय केलं पाहिजे, आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल, भारत एक आर्थिक समृद्ध असा देश बनेल. त्याच्यानंतर आपण पहिली मोमेंट तर आपण चायना वस्तूपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. मित्रहो, आपण खूप मोठ्या प्रमाणावरती चीनवरती देखील काही इलेक्ट्रॉनिक मोबाईल यासारख्या वस्तूवरती अवलंबून आहोत. आपण काय करायचं, आपल्या मोबाईलमध्ये असणारे जे काय आहेत, जे चायनीज ॲप आहे, चायनीज ॲप काय करायचे, अनइन्स्टॉल करायचे. हे आपण काय करू शकतो, एका काही आठवड्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये सुद्धा करू शकतो. पण आपण जर वस्तूंच्या बाबतीत म्हटलं तर वस्तूंच्या बाबतीमध्ये भारताला परिपूर्ण होण्यासाठी कमीत कमी काय होईल, 1 वर्षाचा कालावधी लागेल. आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा आपण काय करू शकतो, आपण आपल्या स्वदेशी वस्तू काय करू शकतो, वापरू शकतो. काही बाबतीमध्ये आपल्याला मात्र त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. पण ज्या ठिकाणी पर्याय आहेत त्या ठिकाणी मात्र जरूर आपण काय केलं पाहिजे, भारतीयच वस्तू आपण वापरल्या पाहिजेत. तर याची सुरुवात आपण कसं करायची, तर थ्रेट्समधील फुनसुक वांगडू म्हणजेच आत्ता सध्याचे जे लडाखमध्ये एक सुप्रसिद्ध सायंटिस्ट असतील किंवा एक टीचर म्हणून जे कार्य करतात, सोनंग वांगचुक, यांनी नुकतेच काय केले आहे, एक बायकॉट चायना म्हणून काय केलं, एक मोहीम त्यांनी चालू केली आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने काय करायचं, तर रिमूव्ह चायना ॲप नावाचं काय करायचं, जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं. आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जेवढे असणारे टिकटॉक, हॅलो, विगो, शेअर इट, कॅम स्कॅनर यासारखे जे चायनीज ॲप्लिकेशन आहेत, ते चायनीज ॲप्लिकेशन काय करायची, आपल्या मोबाईलमधून
काय करायची, अनइन्स्टॉल करायची. बघा मित्रांनो, याचा इतका मोठा परिणाम होणार आहे की चीन एका क्षणामध्ये जागा होईल आणि भारताविरुद्ध जो काही ज्या कारवाया करतो आहे, लडाखमध्ये असेल, अरुणाचल प्रदेशमध्ये असेल, तो काय करेल, या कारवाया थांबवण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे मित्रो, मला तर एवढंच सांगायचं वाटतं की आपण शेवटी स्वदेशी वापरू आणि आपल्या भारत देशाला समृद्ध बनवू. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक सांगतो, जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा. स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यामुळेच आपला भारत देश समृद्ध बनेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.